श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज गुरुचरित्र पारायणाचा तिसरा दिवस आज शनिवार आज सकाळी लवकर उठून माझं पारायण वाचून झालेलं आहे कारण सकाळीच पार्लरला मला कस्टमर आहे दहा वाजता त्यामुळे सगळी कामं मी देवपूजेची लवकर आवरून घेतली सकाळी आज तुम्हाला सगळ्यांना मी माझी पार्लरची रूम दाखवणार आहे ही आहे माझी छोटीशी पार्लरची रूम आणि ईस्ट नॉर्थ कोपऱ्यामध्ये म्हणजेच ईशान्य दिशेला देवघर आहे माझं ह्या रूममध्ये ही आहे पार्लरची चेअर अगदी कम्फर्टेबल आहे ही चेअर कस्टमरसाठी आणि त्याच्याच बाजूला कोपऱ्यात चक्की आहे फ्लोर मिल आहे माझ्याकडे अतिशय उपयोगाची अशी ही वस्तू आहे ज्वारी बाजरी गहू डाळी अशा सगळे धान्य मी ह्या चक्कीवर दळते लोटसचं गोल्ड फेशियल आणि केसांना हिना ॲप्लिकेशन आज मी करणार आहे एका कस्टमरसाठी आणि सोबतच अद्विकाचे हेअरकटसुद्धा आज करायचं आहे मला केसांना मेहंदी लावण्यासाठी ती मेहंदी कशी भिजवावी भी हे तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगणार आहे त्यासाठी मी चहात पावडर आणि कॉफीचं डिकॉक्शन बनवून घेतलेलं आहे आणि त्या पाण्यानेही मेहंदी भिजवली आहे आणि सोबतच अर्धा लिंबूचा रस आवळ्याची पावडर हेही या मिश्रणामध्ये मी मिक्स केलेलं आहे यामुळे आपल्या केसांमध्ये कोंडा वगैरे असेल तर तो निघून जातो आवळ्यामुळे केसांना छान चकाकी येते आदल्या रात्रीच मी में ही मेहंदी भिजून घेतलेली आणि आता दुसऱ्या दिवशी कस्टमरला मी ही लावणार आहे केसांना मेहंदी कशी लावावी स्वत याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे एकदा नक्की बघा आज मी जरा घाईत असल्यामुळे पूर्ण दाखवत नाही आहे मेहंदी कशी लावायची ते तुमच्या स्काल्पवर जर फंगल इन्फेक्शन असेल आणि त्यामुळे आपल्या स्काल्पलासारखी खास सुटते कुंडा भरपूर होतो तिथली जी त्वचा असते ती सेन्सिटिव्ह होते लाल पडते तर अशावेळी मेहंदी लावताना जे आपण पाणी उकळतो चहाचं चा, आणि कॉफीचं त्यामध्ये तीन ते चार लवंगा टाकून ते पाणी उकळावं यामुळे काय होतं लवंगमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात आणि त्यामुळे जे फंगल इन्फेक्शन झालेलं असतं ते कमी होतं मेहंदी लावल्यानंतर ज्यावेळेस आपण केस धुतो त्या त्यावेळेस तुम्हाला हे नक्कीच बघायला मिळेल लोटसचं गोल्ड फेशियल आज कस्टमरला हवं आहे तर ते मी करणार आहे आणि आता फेशियलला सुरुवात केलेली आहे सगळ्यात आधी क्लिन्झिंग करून घ्यावं चेहऱ्याचं फेशियल करण्यापूर्वी आणि त्यानंतर माझं क्लिन्झिंग इकडे करून झालेलं आहे आता माझी ही दुसरी स्टेप चालू आहे स्क्रबिंग मी करते आहे तर खूप छान फेशियल किट आहे हे याचा व्हिडिओ मी नुकताच मागच्या आठवड्यामध्ये शेअर केलेला आहे स्वत घरच्या घरी कसं फेशियल करावं तर तुम्ही तो अजून बघितला नसेल ना तर एकदा नक्की बघा हिवाळा सुरू झालेला आहे आपली त्वचेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे तर फेशियल का महत्त्वाचं आहे याबद्दल सुद्धा मी सविस्तर सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये पाऱ्यांच्या वेळेस जेव्हाही कस्टमर घरी येतात तेव्हा मी आधीच विचारून घेते काही अडचण वगैरे नाही ना कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात श्री गुरु चरित्र पारायणाचे खूप कठीण नियम आहेत ते सगळे नियम मी पाळूनच हे सगळ्या गोष्टी करत असते दोन तास पार्लरमध्ये बिझी असल्यामुळे आज जेवण जरा लेट झालेलं आहे आता मी बनवलं आहे मिक्स व्हेज बटाटा टोमॅटो वटाणा आणि कॉर्न घालून आणि सोबतच कडी बनवली आहे आता पटकन पोळ्या करते आणि मुलांना भूक लागली त्यांना जेवायला देते आज माझ्या छोट्या मुलीचे आंघोळ मी नाही घातली कारण तिचे आज केस कापायचे आहेत मग पुन्हा आंघोळ तिची करावीच लागणार म्हणून तिजरा नाटकं करते आहे केस कापण्यासाठी पण आता तिला बसवलं आहे मी ॲप्रोन वगैरे घालून आणि आता केस पटकन तिचे कापून घेते असे हे तिचे वाढलेले केस आहेत त्यामुळे आंघोळ करताना ते ओले होतात आणि मग रब्बर वगैरे बांधावं लागतं आणि लहान मुलांना केस छोटे असले ना तेच छान असतं आपल्यासाठी सुद्धा पटकन शाळेत जातानाही कंगवा फिरवला की झालं नाहीतर ते मोठे केस झालेत की विण्या घाला त्याच्यात सकाळी वेळ निघून जातो आणि बघा एवढे सारे केस मी कापलेले आहेत अद्विकाचे कशी वाटली अद्विका हेअरकट मला खूप छान वाटली छान वाटली हेअरकट आवडली हो व्हेरी गुड आता आपण तुझे केस सेट करूयात नेहमीच अद्वीकला तिचे केस वाढवायची हौस असते आणि प्रत्येक वेळेस रडत रडतच केस कापते पण ह्यावेळेस मला शांततापूर्वक केस कापायला दिलेत तिने आणि बघा तिची हेअरकट करून केस ही सेट झालेले आहेत पुढच्या केसांचा बार्बी कट आणि मागचे जे केस आहेत त्यांना मी यू कट दिलेला आहे आजचा छोटासा पार्लर व्हिजिटचा व्लॉग तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला तुम्हाला आणखी कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील पार्लरचे ते मला नक्की कमेंट्समध्ये कमेंट, कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असतील तर लाईक शेअर नक्की करा लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद